मला सांगायचं होतं की फ्युल मीटर तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करू शकता, बरोबर? हा बरोबर. फ्युल इंजेक्टर पण टेम्परेचर मीटर तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट नाही करू शकत. बरोबर. मग बघा, प्रत्येक गोष्टीचं एक लिमिट असतं, मिनिमम मॅक्झिमम. हा मिनिमम किती पण चालेल, पण मॅक्झिमम कुठपर्यंत चालेल, जिथपर्यंत तुम्हाला ही व्हाईट लाईन दिसते ना त्याच्यावर नाही गेलं पाहिजे, तिथून पासून वर नाही गेलं पाहिजे. जर गेलं शकतं, सांगतो ना ऐका, जर गेलं तर काय होऊ शकतं आणि गेल्यानंतर कमी करण्यासाठी काय करायचं किंवा कसं जातं हे मी तुम्हाला नंतर सांगतो, ठीक आहे? आता बघा, त्याच्यानंतर तुम्हाला इथं काही साईन दिसतात, लाईट्स छोट्या छोट्या. ही इंजिन लाईट आहे, ही स्टेअरिंग साठी लागली आहे, इंजिन ऑइल आहे, बॅटरी आहे, सीट बेल्ट आहे जो तुम्ही लावला नाहीये, हा हँड ब्रेक आहे जो आपण लावलेला आहे. त्याच्यानंतर ही आहे गाडीची लॉक सिस्टम, लॉक हे जे वरचं, ही वरची लाईट, ठीक आहे? ह्या लाईट काय सांगतात तुम्हाला माहितीये? काहीतरी बोलतात त्या लाईट तुमच्या, हे सगळं ओपन आहे माझ्या आता. म्हणजे की थोडक्यात तुमच्या ह्या पार्ट मध्ये प्रॉब्लेम आहे, बरोबर? हे सांगतात याला करतात की बरोबर की तुमच्या ह्या पार्ट मध्ये प्रॉब्लेम आहे, पण कधी? गाडी बंद आहे तोपर्यंत. हा बरोबर, गाडी बंद आहे तोपर्यंतच. गाडी चालू झाल्यानंतर मग मला सांगा, जर तुमच्या गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये, मग तुमची गाडी तुम्ही सेल्फ दिला तर इथं काय रिएक्शन होऊ शकते? हा हा, जसं की इंजिनची लाईट ही होऊन जाईल, स्टेअरिंग लाईट निघून जाईल, बरोबर? सीट बेल्ट म्हणजे थोडक्यात माझं असं म्हणणं आहे की गाडीला सेल्फ दिल्यानंतर गाडी जेव्हा तुम्हाला ड्रायव्हिंग साठी तुम्ही रेडी करताय त्याआधी तुम्हाला डॅशबोर्ड बघायचं आहे की गाडी सेल्फ दिल्यानंतर, गाडी चालू झाल्यानंतर इथल्या सगळ्या साईन गेल्या पाहिजे, बरोबर? ठीक आहे, मग कुठली पण असू द्या, एक पण इथं लाईट नाही राहिली पाहिजे. जर एखादी लाईट राहिली तर तुम्ही समजून जायचं की त्या पार्ट मध्ये प्रॉब्लेम आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, ठीक आहे? मग इंजिन ऑइल असू द्या, इंजिन असू द्या, बॅटरी असू द्या, लाईट स्टेअरिंग असू द्या, किंवा मग तुम्ही सीट बेल्ट लावला नसेल किंवा हँडब्रेक काढला नसेल, ठीक आहे? तर ह्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आजचा डेमो जो आहे लक्ष देऊन ऐका. तुमच्या इन फ्युचर जोपर्यंत तुम्ही ड्रायव्हिंग करणार आहात तोपर्यंत तुमच्या तो कामाला येणार आहे, ठीक आहे? क्लिअर आहे त्या गोष्टी. त्याच्यानंतर बघा, तुमच्या सीटच्या उजव्या साईडला, सीटच्या उजव्या साईडला खाली याने आपलं पेट्रोलचा पंप ओपन होतो, जो तुम्हाला पेट्रोलचं झाकण खेचलात की पेट्रोलचं झाकण ओपन होतं, आणि याने ओपन होते डिक्की, ठीक आहे? हा, त्याने डिक्की ओपन होते. त्याच्यानंतर बघा, हा जो एक्सेलेटर आहे ना, हा एक्सेलेटरच्या खाली इथं एक बटन असतं मोठा, ठीक आहे? ह्या बटनने तुमचा याला खेचायचा, खेचलात की याने उघडतो बोनेट, ठीक आहे? प्रत्येक कुठल्या पण कंपनीची गाडी असू दे, प्रत्येक कंपनीचा आहे ना आपापला लोगो असतो समोर, बरोबर? गाडी सुझुकीची असू द्या, महिंद्राची असू द्या, टाटा, टोयोटा, कुठली पण गाडी असू द्या, प्रत्येक गाडीचा आपापल्या कंपनीचा समोर लोगो असणारच, ठीक आहे? मग डाव्या हाताने इथं पकडा, उजवा हात त्या लोगोच्या वर घाला, बरोबर? लोगोच्या वर जरासा आतमध्ये, तिथे तुम्हाला एक हाताला पट्टी लागेल, इथं असेल बघा, इथं ती पट्टी वर उचला आणि याला वर उचलून घ्या, ठीक आहे? तरच तो उघडेल, ठीक आहे? ड्युअल लॉक असतो त्याला, उघडल्यानंतर हा लावायचा, काय अंदर उंदरा. आपल्या बॉडीचे पार्ट्स असतात तसे गाडीचे पार्ट्स असतात. हे आहे इंजिन, ठीक आहे? हे इंजिन आहे, जसं आपलं हृदय आहे ना तसं हे गाडीचं हृदय आहे, ठीक आहे? जर आपल्या हृदयाची धडधड बंद झाल्यावर काय होतं, बरोबर? तसंच गाडीचं इंजिन मध्ये जर तुमचा काय प्रॉब्लेम झाला की गाडीचं काम संपलं, तुम्हाला तुम्ही चालवू शकत नाही गाडी, ठीक आहे? त्याच्यानंतर इंजिन सोबत याला बोलतात ऑइल गेज, याने तुम्ही इंजिनचं ऑइल चेक करू शकता, ठीक आहे? मग ऑइल चेक कसं करायचं, याला आधी पुसून घ्यायचं, इथं दोन डॉट्स दिसतात, इथं एक आहे इथं एक आहे, मिनिमम आहे मॅक्झिमम आहे, अर्ध्यापर्यंत चालेल, मॅक्झिमम असेल चालेल, अर्ध्यापासून वर किती पण चालेल, पण मिनिमम चालणार नाही, ठीक आहे? खाली नाही, मिनिमम पासून खाली गेला नाही पाहिजे, ठीक आहे? मिनिमम थोडासा चालेल,
अर्ध्यापर्यंत चालेल, अर्ध्यापासून वर मॅक्झिमम पर्यंत असेल चालेल, पण कमीत कमी असला नाही पाहिजे. मग जर मला सांगा, तुम्ही काय रोज रोज बोनेट ओपन नाही करणार? बरोबर, डेली तर तुम्ही बोनेट ओपन नाही करू शकत. मग तुम्हाला समजणार कसं की याच्यात काय प्रॉब्लेम झाला इंजिन मध्ये? इंजिन ऑइल. बरोबर, ठीक आहे. इंजिन ऑइल किंवा इंजिन मध्ये काही पण प्रॉब्लेम असू द्या, तुम्हाला त्या लाईट सुद्धा इंडिकेट करणार, ठीक आहे. मग जर काय इंजिन मध्ये जर काही प्रॉब्लेम झाले तर तुम्ही काहीच करू नाही शकत. बरोबर, जर इंजिन ऑइल मध्ये काय प्रॉब्लेम झाला, इंजिन ऑइल मध्ये काय प्रॉब्लेम असू शकतात? एक तर ऑइल गरम झालं, किंवा ऑइल कमी असेल, किंवा लिकेज झालं. तर जर ऑइल कमी असेल ना, तर हे बघा, याला हे झाकण आहे ऑइलचं, इथून इथून तुम्हाला ऑइल होतायचं, इथून ऑइल होतायचं आणि इथून लेवल मेंटेन करायचं, ठीक आहे. जसं मी आता सांगितलं, इथून ऑइल होता, इथून लेवल मेंटेन करा आणि इंजिन ऑइल लेवल करा, ठीक आहे. त्याच्यानंतर हे ब्रेक ऑइल आहे, सेम जसं इंजिन ऑइल आहे तसंच सेम ब्रेक ऑइल आहे, फक्त ब्रेक ऑइल वेगळं असतं. इथं पण तुम्हाला सेम मिनिमम मॅक्झिमम तुम्हाला लेवल करायला लागणार, मोस्टली मॅक्झिममच ठेवायचं. त्याची लेवल आहे बघा, इथं मॅक्स लिहिलंय बघा, इथं मॅक्स हे बघा, मॅक्स म्हणजे मॅक्झिमम आणि खाली मिनिमम आहे ते खाली आहे तिकडे, ठीक आहे. वरपर्यंत हा वरपर्यंत आहे म्हणजे भरपूर आहे, बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर ही बॅटरी आहे, ही बॅटरी आहे मायनस पॉइंट प्लस पॉइंट, ठीक आहे. मायनस आणि प्लस बॅटरी काय काम करते, गाडीला सेल्फ देणं किंवा लाईट्स लावणं, त्याच्यानंतर हॉर्न वाजवणं, म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम आहे की तुमचं, सगळ्यात महत्वाचं काम आहे की तुमचं सेल्फ देणं गाडी, ठीक आहे, गाडी चालू करणं. त्याच्यानंतर हा फ्यूज बॉक्स आहे, की याच्यात छोट्या छोट्या फ्यूज असतात, म्हणजे जर पाण्यात भिजून जर तुमची वायरिंग कुठं स्पार्किंग झाली तर गाडीला दुसरीकडे कुठं काय होऊ देणार नाही, इथे फ्यूज उडणार. म्हणजे थोडक्या शब्दात जर सांगायचं झालं तर बॅटरी आणि फ्यूज बॉक्स मिळून घरातलं जसं इलेक्ट्रिसिटीचं काम असतं ना आपलं, तसं बघता मी दोघं, ठीक आहे. लाईट लावणं, सेल्फ देणं, हॉर्न वाजवणं, ठीक आहे. बॅटरी आणि फ्यूज बॉक्स, ठीक आहे. त्याच्यानंतर इथून इथपर्यंत तुम्ही बघितलं असेल बघा, जाळी जाळीचं असतंय समोर बघा, वाकून बघा, जाळी जाळीचा बघितलं असेल, काय बोलतात त्याला माहितीये, त्याला बोलतात रेडिएटर, ठीक आहे, त्याला बोलतात रेडिएटर, ठीक आहे. रेडिएटर मध्ये आहे ना हिरव्या कलरचं कूलंट असतं, हे बघा, कूलंट वॉटर असतं, कूलंट पाणीच असतं पण ते वेगळं पाणी असतं, त्याला कूलंट बोलतात, ठीक आहे, कूलंट वॉटर. तर कूलंट वॉटर काय करतं की तुमचं इंजिन थंड करतं. मग इंजिन थंड कसं करतं, इंजिन मध्ये ते फिरत राहतं, इंजिन मध्ये जाणार, स्वतः गरम होणार, पाण्याचा गोंधर्म आहे माहिती आहे तुम्हाला, गरम पाणी वर असतं आणि थंड पाणी खाली राहतं, गरम पाण्याची घनता कमी असते आणि थंड पाण्याची जास्त असते, मग ते फिरत राहतं, वर इंजिन मध्ये जाणार गरम होणार, बाहेर येणार रेडिएटर मध्ये थंड होणार आणि परत इंजिन मध्ये फिरून जाणार. हे बघा, इथे एक पाईप आहे, इथून आत जाणार, बाहेरून खालून फिरून म्हणजे फिरत राहणार सारखं, ठीक आहे. तर आणि इथे फॅन आहे बघा, तो वाकून दिसेल तुम्हाला, हा फॅन, ह्याला कुलिंग करतो, हा फॅन आणि रेडिएटर मिळून तुमच्या गाडीला थंड करण्याचं काम करतो, ठीक आहे. मग जर या तुमच्या कुलिंग सिस्टम मध्ये काही प्रॉब्लेम झाला, म्हणजे कधी तुमचा फॅन बंद पडला किंवा पाणी जर तुमचं वॉटर रिसायकल होत नसेल, तर तुम्हाला समजू कसं शकतं, काय ऑप्शन आहे पाणी, म्हणजे जर तुमचं कुलिंग सिस्टमचा जर काय प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला काय समजू कसं शकते की मी माझा प्रॉब्लेम झाला, काय ऑप्शन आहे का तुमच्याकडे? गाडी गरम झाली असेल तर ते पाणी वगैरे आपल्याला चेंज करावं लागेल. बरोबर, ठीक आहे. म्हणजे की मी जसं तुम्हाला टेम्परेचर मीटर सांगितलं मगाशी, तुमच्या गाडीचं जर वॉटर रिसायकलिंग किंवा कुलिंग सिस्टमचा काय पण प्रॉब्लेम झाला तर तिथे इंडिकेट कर, ते तुमचं जो टेम्परेचर मीटर आहे तो हॉट कडे जाणार, म्हणजे वाढत जाणार, ठीक आहे. मग तुम्हाला समजून जायचे की आपल्या कुलिंग सिस्टम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, ठीक आहे. मग तुम्ही मोस्टली कुलिंग मध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतात, उंदराने वायर कुरतडली किंवा मग काही पण प्रॉब्लेम झाला, तर ठीक आहे. मग तुम्हाला समजून जायचं की ह्याच्यात नाही कुलिंग सिस्टमचा काहीतरी प्रॉब्लेम, ठीक आहे. किंवा ह्याच्यात कधी पाणी कमी असेल तर ह्याच्यात आता कमी झालंय ऑलरेडी पाणी, ठीक आहे. मग हे तुमचं वाढत जातं. त्याच्यानंतर हा जो आहे ना,
याला कधी ह्याच्यात नाही ओपन करायचा, याला जेव्हा तुम्हाला बघायचं असेल यात पाणी कुलंट सॉरी रेडिएटर मध्ये, तर रेडिएटर मध्ये पाणी बघताना ना याला ओपन कधी नाही करायचं, ओपन कधी करायचा सकाळी गाडी चालू करण्याच्या आधी याच्यावर लिहिलंय बघा डेंजर नेवर ओपन हॉट. अरे म्हणजे चालू गाडीमध्ये कधीच ना ओपन जर तुम्ही फिरून केलंय आपण आणि तर नाही बरोबर. जर तुम्ही गाडीला इंजिन चालू केल्याच्या नंतर जर तुम्ही याला खोललात ना तर हे बाहेर येऊ शकतं. हे इतकं गरम असतं की ते आतल्या आत उकळत असते पाणी. बरोबर ठीक आहे. आणि क्लिअर आहे. इथून पाणी जर टाकायचं असेल तर इथून टाकायचं, इथून इथून इथूनच टाकायचं पण सकाळी टाकायचं. आणि जर तुम्ही अचानक ज्यावेळेस गाडी लयच गरम झालेली आहे